वीज कंत्राटी कामगारांना शासन नियमाप्रमाणे कायम करावे तसेच पगारवाढ मिळावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष. आज महाराष्ट्रभर सर्व संघटनेच्या वतीने आंदोलन चालूच आहे आणि आपल्या संघटनेचा हा तिसरा टप्पा राज्यातील सर्व मंत्री महोदयांच्या घरावरती निवासस्थानावरती राज्यभर उद्या 20 तारखेला 10 वाजता त्यांच्या घरावरती मोर्चा निघणार आहे. आणि माझी विनंती आहे सरकारला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की या सरकारने दखल घेऊन आमची जी मागणी जी आहे हरियाणा कौशल्य बोर्ड इनिमार पद्धत चालू करणे व पगारवाढ ही दोन ज्या प्रमुख मागण्या आहेत ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर विहित ही आम्हाला मिळायलाच पाहिजे. नाही जर सरकारनं नाही दिलं तर आमचा शेवटचा इशारा 26 ऑगस्ट रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी निवासस्थानावरती आम्ही जाऊन तिथे मोर्चा काढून बेमुदत आमरण उपोषण हा इशारा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्हाने मतदानाच्या वेळेला आम्हाने आमची शक्ती ही आमचं मत काय आहे हे दाखवण्याची कामगारांना गरज पडेल ही या शासनाला एक विनंती अजून पण आहे. आणि विनंती करून बोलतो की खरोखर शासनानं लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि शाश्वत रोजगार घ्यावा हीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.